आज खूप मोठी सभा आहे राजसाहेबांची, कुठेतरी विजयी होऊ देत, काही हिंदू जातील राजसाहेबांबरोबर तर काही मुस्लिम जातील ओवेसी, तरी विजयी होऊ देत, आजपर्यंत कुठेच विजय मिळाला नाही. आता इथे महाराष्ट्र हा आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की आपण हा सगळेजण एकत्र राहतो, त्यात हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि एकत्र नांदतात. सगळे सण आपण एकत्र साजरे करतो. ह्यात आजचा ह्याच टायमाला जे काही राजसाहेबांनी वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर भोंग्यावरून जी कहाणी सुरू झाली, त्याच्यानंतर तिथून अमरावतीहून राणा दाम्पत्य येतं आणि तेही त्याच्यावरून सुरू झालं. कोण कुठे राहत आहे, कोण कुठे राहतं आणि ते होऊन महाराष्ट्रावरच कोसळतात. ABCD प्रत्येकाची टीम, कुठली टीम कोणाची, कुणाची टीम कुणाची, कोण काय राजकारण करतं आणि कोण कशासाठी करतं हे डोळ्यासमोर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर आता जी गोष्ट चालली, आज खूप मोठी सभा आहे राजसाहेबांची, त्यांना खूप खूप शुभेच्छा की त्यांनी त्या सभेचं त्यांचं सक्सेस व्हावं. कालच मी त्यांचं एक बघितलं की कोणीतरी म्हटलं की विजयी भव, विजयी भव, होऊ देत, कुठेतरी विजयी होऊ देत, आजपर्यंत कुठेच विजय मिळाला नाही, आता इथे तरी विजय मिळवू देत त्यांना. आणि राहिली गोष्ट हिंदूंची, कदाचित ह्या सगळ्या गोष्ट जो चालला आहे ह्याचा परिणाम गरिबांवर होतो. काही हिंदू जातील राजसाहेबांबरोबर तर काही मुस्लिम जातील ओवेसी सरांबरोबर, दोघांबरोबर जातील आणि नंतर काय होणार, खालच्या तळ्यातले आम पब्लिक एकमेकांबरोबर भांडत राहणार, दंगली होणार आणि ह्यातच सगळं संपणार. त्यामुळे लोकांनी विचार करायला पाहिजे की कोणाच्या सभा सक्सेस करायच्या. बस.